बघितला आहे सामूहिक बलात्कार झालेल्या बाईचा चेहरा, खरवडून काढलेल्या तिच्या स्वप्नांचा, कसल्या तरी अनाकलनीय पोकळीत अचानक नैशा झालेल्या तिच्या भाषेचा, आता हे जण कोणीतरी गच्च दाबून धरले आहे तिच्या रक्ताळलेल्या मांड्या, खुपसले तोंडात डोळे, तसा खास होऊन सतत घशातून विचित्रपणे बाहेर पडणाऱ्या तिच्या आवाजाचा, जर तुम्ही अजूनही पाहिले नसेल अशी बाई तर आजूबाजूला कुठेही नजर टाका, दिसेलच ती तुम्हाला कुठल्या ना कुठल्या परिवेशात, ती दलित आहे, ती मुसलमान आहे, ती तमिळ आहे, ती बंगाली, ती हिंदू आहे आणि शीख, आदिवासी, गोल्हाटे, पारधी, कैगाडी, ती आहे आपल्याला करपलेल्या कातडीची शिवाय गोऱ्या रंगाची सुद्धा, बाई बाई अस्मिता, बाई समूहाची इफ्रत, बाई सूर उगवायची जागा, बाई समाज शरीर, बाई बाईपणाची रीती जागा, तुम्हीही होऊ शकता या कृतीत सामील आज नाही तर उद्या, शिक्षणातील तुमचे हात जय चढेल तुम्हाला, घ्यावासा वाटेल भयंकर मोठा पाशवी घोट, हल्ली सामूहिक बलात्कार असंस्कृत वगैरे नाही मानत होईल, जसा अवघा देश एन्जॉय करतो वर्ल्ड कप सिरीज, जसा अवघा देश एन्जॉय करतो वर्ल्ड कप सिरीज, तसाच एन्जॉय केला जातो सामूहिक बलात्कार, सामूहिक बलात्कार हा एक राष्ट्रीय उत्सव आहे, सांस्कृतिक प्रकल्प म्हणाबद्दल फारच वाजल्यासारखं वाटतंय का तुम्हाला, फारच वाजल्यासारखं वाटतंय का तुम्हाला, पण लाजण्याचं काहीच कारण नाही, सहज दिसेल तुम्हाला सामूहिक बलात्काराचं ठाई ठाई बसलेलं अर्वाचीन आरण, स्वातंत्र्याचा लंगर चालवण्याची शिक्षा म्हणून, स्वातंत्र्याचा लंगर चालवण्याची शिक्षा म्हणून.